फार विशेष म्हणजे त्यांनी हे स्वतः लिहिलेलं आहे, स्वरचित अभंग आहे आणि या कार्यक्रमाला साजेसा असा अभंग आहे. आपण कवयित्री सुद्धा आहेत तर मी आपणास विनंती करीत आहे की आपण हा अभंग सादर करा. हॅलो. आज एवढ्या मोठ्या 100 सोहळ्यामध्ये मला अभंग वाचण्यासाठी संधी दिल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांची मी आभार मानते. माझं नाव चारुशिला आहे. माझं सासरचं नाव नभा नरोत्तम पाटील. मी तुमच्या समोर एक विठ्ठलावर अभंग मी स्वतः लिहिलेला आहे आणि तो तुमच्या समोर सादर करीत आहे. माझ्या अभंगाचं नाव आहे भाव भोळा हरी. पंढरीचा नाथ पंढरीचा नाथ उभा विटेवारी उभा विटेवारी करकटेवारी करकटेवारी युगान युगे युगान युगे भाव भोळा हरी दयेचा सागर भाव भोळा हरी दयेचा सागर भक्तांचा आधार भक्तांचा आधार करीतसे विठ्ठल दर्शन करण्याची ओढ विठ्ठल दर्शन करण्याची ओढ मनी असे दृढ मनी असे दृढ इच्छा शक्ती पांडुरंग हरी पांडुरंग हरी दळण कांडाती दळण कांडाती चाकरी करीती चाकरी करीती संतान घरी संतान घरी सावळ्या रूपानी सावळ्या रूपानी भाळविले मन भाळविले मन पांडुरंगी ध्यान पांडुरंगी ध्यान सकळांचे सकळांचे विठोबाच्या दारी विठोबाच्या दारी वारी पंढरीत वारी पंढरीत लाखोनी जमात वार करी वार करी पांडुरंगी ध्यान पांडुरंगी ध्यान भजन स्फुराती भजन स्फुराती कीर्तन कराती तू कोराया तू कोराया शिखंड्याचे वेश शिखंड्याचे वेश परिधान केले परिधान केले पाणी भरियाले नाथा घरी नाथा घरी रखुमाई माता विठोबा हो पीता विठोबा हो पीता नवलीचा दाता नवलीचा दाता पांडुरंग पांडुरंग गावकऱ्यां प्रती आशीर्वाद देई आशीर्वाद देई सर्वांनाच येई प्रचिती प्रचिती ज
जुने मंदिर ते जुन मंदिर ते नव्यानी सजाले नव्यानी सजाले गाव करी गेले भाराऊन भाराऊन शंभरी गाठली शंभरी गाठली आनंद लोकात केली मंदिरात सजावट सजावट गाव करी आले गाव करी आले भव्य सोहळ्याला भव्य सोहळ्याला उत्साह दाटला सकाळाशी सकाळाशी धन्यवाद धन्यवाद. आपण इथे सर्व जमलेले आहात, लहान थोर मंडळी इथे आहेत, मोठ्या लोकांना कदाचित कल्पना असेल थोडेफार इतिहासाची, तरी सुद्धा लहान मुलांना सुद्धा हे कळलं पाहिजे.